बोला सारख्या ठेवले माझ्याकडून बागा झाली पाहिजे एकर बरोबर का बर पण तुमचा ऐकलो एवढा आनंद झाला मला काय ते काल तुम्ही माहिती परवा येऊन गेलेला आनंद एवढा झाला की डोळ्यात चिप्पा येणार काय बोलता काय चिप्पन मला तर तुम्ही माहित असताना मी तुम्हाला माझ्या बागात पाया पडलो असतो पण चला म्हणलं असतं म्हणजे माझी बाग बी तशीच आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला एवढं चांगलं सांगताय ती फार अभिमान ती मोठ वाटतंय हा शेतकऱ्याला सांगायला माणसच राहिला नाही 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 शेतकऱ्याला घाबरणारी संख्या जास्त झाली हो 100% सर मला मी सांगतोय की मी पाया पडून तुम्हाला माझ्या बागात आणलं असत मला शेती पण जास्त नाही एकच एकर आहे मुलगी पुण्यात दिली दोन मुलं आहेत एकच घरी एक मेडिकलला आणि एक इंजिनियरला आहे बर आणि हे सगळं शेतीवर करताय तुम्ही हो शेतीच करतोय माझी पहिली पण शाळा नाही पण सर माझं दाळी आख्या खुडूस मध्ये कुठल्याही माणसाला विचारलं सांगणार की एक नंबर बागाची जर ते वर्ष म्हणून बर 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 आणि तुमचा ऐकल्यावर सांगतोय मला पण काला जर पहिल्यांदा तुमच्या संगत बोलताना हे एवढं बारे वाटलं तर मी तुमच्या आता युट्यूबला बघत होतो ते छेद दिलेला ते सांगितलेला त्या देशमुखा संगत बोललेला तुम्ही काय तुमच्या सारख्याचा आदर्श घेणं म्हणजे मी तर म्हणे की पाच डोळ्याला म्हणत असला राहावा आमच्यासाठी अरे वा 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 लोक एक दोन डोळ्याला म्हणते की मी पाच डोळ्याला म्हणे असला माणूस पाहिजे आम्हाला नुसतं मार्गदर्शन करणारा शेतकऱ्याला माणसच नाही सरकार नाही ते नाही पण खाजगी पण कोण माणूस नाही आपल्या शेतकऱ्यासाठी खरंय खरंय अहो नाही मला इतका आनंद वाटला की मला माहित तर असताना मंगळवार तुम्ही यायचा आहे मी रोडच्या कडेलाच राहायला येतो खुडसला मी तुम्हाला माझ्या बागेतच आणलं असतो नक्कीच आणि काळजी करू नका मी पुन्हा पण ज्यावेळेस आता इंदापूरच्या दुकानात येईन ना तर येऊन जाईल मी जवळ असं काही नाहीये की मला मला सगळे शेतकरी भेटले पाहिजेत आणि मग मला माझ्याकडे माल आला पाहिजे ही भावना माझी बिलकुल नाहीये की आज आता एक मुलाखत आता एक प्रसारित करतोय मी ज्यांनी जाग्या उच्चांकी सौदा 211 चा केला होता आणि आता त्या क्वालिटीचा माल होता मलेशियाला गेला आणि आता सुद्धा 210 उच्चांकी भावनी सौदा करून त्यांनी अभिमानाने सांगितलं शेठ मी 210 सौदा केला त्या शेतकऱ्याला सुद्धा मेळावा घेतला ते सांगितलं तुमचा एक नंबर जाणार माझ्याकडे येण्याची गरज पडणार नाही तुमची एवढा एक नंबर पण जागेल सर तुम्ही असला ना आता वेळ असला प्लीज तर व्हिडिओ कॉल करा तुम्ही म्हणला तसा मी स्टेजवर त्या रानात माळा केला त्या माळ्यावर आहे बागातली 2-4 दिवसात तोडायच्या मापात आली बर तर माला असा आहे की 70% सारखा बर आणि 2-4 दिवसात द्यायच्या मापात आला म्हणलं तर 1-2 तारखेच्या आसपास सौदा करूया म्हणून थांबलोया ठीक आहे आता या दोन तुम्ही सौदा जाग्यावर जरूर करा पण मी जे आवाहन करतोय लोकांना की आपण फसलं नाही पाहिजे त्यासाठी मोकळं एकदा मार्केटला या आणि तुमच्या मालासारखीचे ऍव्हरेज काय पडतात ते तपासून मग त्या रेटमध्ये जाग्यावर द्या हो 100% सर मला येत होतं परवा दिवशी मी येणार होतो बरं का पण संध्याकाळी त्या राखणीला कोण नसल्यामुळं खरं आलो नाही आवराजून येते शेख म्हणून आहे आमचं मुसलमानाचा जोडीदार निदान गरज आहे ते म्हणलं होतं आपण जाऊ पण हे तर संध्याकाळी राखणीला कोण नसल्यामुळे मी आलो नाही खरं सांगतो तुम्हाला आधीमध्ये 100% येणार तुमची भेटच घेऊन येणार मला तुमच्या आवराजून एकदा भेट घ्यायची नक्की नक्की काही अडचण नाही तुम्हाला जाग्या योग्य रेट वाटला नक्कीच द्या काहीच अडचण नाही पण न्याय मिळेल या भावनेतनं तुम्ही सौदा करा की आज प्रत्येक दिवस तुम्हाला रेट वाढीचा दिसणार आहे पण माल सुकलेला असेल तर त्याला काहीच अडचण नाही पण पाऊस आला 2 दिवस मंदी दिसते आणि त्या 2 दिवसाच्या मंदीमध्ये आपण गडबडतो की पुढे जाऊन काय होणार आहे आणि हा आणि त्या हिशोबाने आपण गडबडीत सौदा करतो पावसामध्ये आपल्याला वाटतं टिपकाईल पण तो व्यापारी सुद्धा ज्यावेळेस पाऊस उघडतो त्याशिवाय माल घेऊन जातो सर माझ्या भागाला माल जास्त आहे आणि लोड असल्यामुळे थोडे साईज कमी आहे बरं का साधारण 300 पर्यंत वरची फळ आहे बारीक आहे जाते रेशे पण माल असं सुपर आहे की दुसऱ्या वर्षाची बाग आहे 25 किलो नावरेज पडेल एक टिपका नाही तेल्या नाही डाग नाही कुजवा नाही काही अडचण नाही तुम्हाला जागे योग्य रेट वाटला जरूर द्या माझं म्हणणं नाही फक्त मुलाला पाठवा कुणाला पाठवा मार्केटला एकदा नजरेने पाहायला या कारण आपण लहान लेकरा कत सांभाळले आणि ते योग्य घरी गेलं पाहिजे ते लेकरू असं आपण जवळ तुमचा शब्द ऐकला तुम्ही म्हणला का जादूचे कांदे नाही एका दिवसात
नरलीन पळाले 7 महिने सांभाव लागते. त्यावेळेस लोकांना कळतं की 7 महिने बाग सांभाळताना किती त्रास होतो. हो 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 हो. मला सांगते का, मला पहिल्यांदा म्हणत काल तुमच्या संगत बोलताना, आज आपल्याला देवापक्षी माणूस एवढा सांगतोय, बस काय त्यांना आपली गरज आहे. आज त्यांच्या एवढ्या मोठ्या कंपन्या त्या एवढ्या मार्केट करण्यात आहे, तरी शेतकऱ्याच्या रानात जाऊन एवढा वेळ देऊन सांगणं. आज सांगते काय माणूस राहिला नाही तर. बरोबर आहे. ज्याच्यासाठी आपण मतं करतोय किंवा जे करतोय ती लोक आपल्याला करणार ती, मग ही माणूस आपल्या शेतकऱ्यासाठी एवढं धक्क्यात आहे म्हणून म्हणलं पाच दुयाला माणूस असा राहावा. पाच डुई म्हणजे काय? आमच्याकडलं ती भाषेत अर्थ नाही कळत. पाच डुई म्हणजे काय? पाचशे वर्ष जागावं. अच्छा, पाच जन्मी. हा, पाच जन्मी म्हणजे पाच दुयाला. पाच 100 वर्षाची एक डुई म्हणलं तर पाच दुयाला मनस जागावा असं माझी अपेक्षा. मी देवाला, आमच्या देवाला प्रार्थना करतो की माणूस एवढ्या वर्षात जागावा आणि असंच त्यांच्या पोटी जन्म घेऊन तरी आम्हाला एखाद्यानं असं मार्गदर्शन करावं असं आमची अपेक्षा आम्ही आमच्या देवाला करतो. आमचे आई वडील सुद्धा मोलमजुरी करत होते. आमच्या आई वडिलांनी सुद्धा एकच एकर शेती होती, पण एक एकरात आम्हाला ज्यांनी वाढवलं घडवलं. आज आम्ही जरी मोठं झालो असेल तर आमची इच्छा होती की आई वडिलांचं स्वप्न कमी क्षेत्रात जरी त्यांचं गेलं असेल तरी आपण क्षेत्र घ्यावं. म्हणून मी आज युट्यूब चॅनलवर माझ्या सुद्धा शेताची एक व्हिडिओ बनवली आहे की आमच्या कुटुंबातला प्रत्येक घटक आज शेतीमध्ये राबतोय. मी सुद्धा शेतीमध्ये आज इंदापूर तालुक्यामध्ये पूर्ण दिवस होतो. सर मला तुमचं एवढं वाटलं की खरंच मी सांगेन की माझ्या आई वडिलापेक्षा तुमचा विचार मला चांगला वाटला. मग याच्यापेक्षा मी दुसरं काय सांगणार ना जगात काय सांगतोय आज कीर्तनदार किंवा काय. तुम्ही देवाला कुठल्या जाऊ नका, पण आई वडिला सेवा करा, आई वडिलाला सांभाळा. खरं आहे, आई वडील हेच आपले परमेश्वर आहेत, तीच आपली विठ्ठल आणि रुक्माई आहे. हो, मी तसंच तुम्हाला हे सांगितलं की मला आई वडिलापेक्षा चला तुमचा चांगला वाटला. म्हणजे बघा मी काय बोललो ते. खरंय. हा, कोण शेतकऱ्यासाठी खरंच सर कोण नाही हो, शेतकऱ्याच्या डोळ्यात ना ते पाहिजे ते. मी आता ज्याच्या बागेत गेलो एवढी लोक रडली ना, अक्षय आनंद असू आले त्यांना किंवा मी आलो. मी सांगितलं की मला पहिल्यांदा तुमच्या संगत बोलताना मला वाईट वाटलं की मी ते ऐकतच होतो. तुमचं जे भूतळ पर्वत मंगळवारी आल्याला तेच ऐकत होतो. त्या ऐकल्यानं मला वाटलं मी तुम्हाला फोन लावला, पण तुम्ही कट केला. मी म्हणलं सरासरी डबल फोन लावायचा नाही त्यांना, आपण एकटाच नाही असे हजारो लोक आहेत. नाही खरंय कंटुनी, आता बोलून माझा कसा बसलाय. मी परवा माळशी रस्त्याला घेत होतो, नंतर कणेरला ते महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मोठे खुस्त्याचा आखाडा भरला होता गौतम आबा मान्यांनी तिथं भरवला होता, तिथेही आलो होतो. आबा माझा खास माणूस राहायचा आणि आबापासून मी फक्त 15 किलोमीटर आहे. माझ्या रस्त्यापासून माझं घर 8 किलोमीटर आहे. मी रोडला मी हवेला पंढरपूरला जात का सर? हो, माहिती खुडूस माहिती मला. अतिराज धाबा शेकर धाबा आहे का? अतिराज धाबा, हा, त्या धाब्याला शिटकून चालत त्याच्या पाठीमागे नाही. हा बोला, आता याच्यापेक्षा नक्की नक्की जर मला वेळ मिळाला ना तर मी 1-2-4 दिवसांमध्ये तुमच्या बागेला पण भेट द्यायला येईल. काळजी करू नका, जरी मी तिथून शेजारून गेलो असेल मला 200 किलोमीटर लांब पडू द्या, पण मी तुम्हाला जाग्याव. तुमची एवढी अंतकरणातली भावना आहे. लोक विठ्ठलाच्या पाया पडायला पंढरपूरला जातात, मी शेतकऱ्याच्या पाया पडायला मांडव जातो. माझा विठ्ठल माझा शेतकरी म्हणून म्हणलं की मला मी आई वडिलापेक्षा बी तुम्हाला म्हणजे एवढं जवळ धरलं की तुमचा विचार तेवढा आई वडिलासारखा येत. मला सांगायचं काय, आई वडिलासारखं विचार तुमचं खास वाटलं शेतकऱ्यासाठी बरं का? आई वडिलासारखं विचारायचं. मी काढलंय मोठा माणूस नाही, मला बी एकच शेती आहे आणि मी एकदम आधारी माणूस आहे. 15 वर्ष पहिले आणले ते वडील 10 रुपयात होते. वडील वारलं 95 आमचं बरं का? माझं वय साधा माझं वय 50 आहे. पण बैल आणून जगलोय 3 रुपयानं बाहेर काम कर आपल्याला. बाहेर 3 रुपये हजरीन काम केलंय सर. काय सांगायला तुम्हाला, एक तर वाईट परिस्थिती आमची होती. नक्कीच आम्हाला आमचे दिवस आठवतात. आम्ही सुद्धा रोजंदारी केलेली आहे आणि मला तुमच्या आशीर्वादाने सहज इथं 100-125 म्हणजे 150 रुपयाच्या आसपास जर गावला तरी माझं 15-16 लाख रुपये आज दोषाला येतं. मला 13 तासातून माल निघाल पश्चिम झाडात दुसऱ्या वर्षाला. तुमची आता मुलं बाहेर आहेत, काय अडचण? मला उलट एखादा व्यापारी असेल ना तुमच्या बागेचा नंबर देईल, त्याची जागेवर खरेदी करा. कारण तुमची अडचणी मार्केट पर्यंत पोहोचू शकत नाहीये. सर मी अडाणी माणूस आहे, मला साधा बोर्ड वाचता येत नाही, एक अडाणी मी. हा बोला. नाही नक्की जग अडाणी असेल तरी एक जगाचं शिक्षणातच नसतं, जग वाचायला शिकलं पाहिजे आपण. डोळ्यांनी नजरेने पाहायला शिकलं पाहिजे आणि ही उघड्या डोळ्यावरची नजरेने माणसं जेव्हा टिपू तेव्हा ते शिक्षण खूप महान असेल.
असं काही नाही, पुस्तकी ज्ञानच आपल्याला पाहिजे. आज तुम्ही एवढं अडाणी असून सुद्धा एवढी चांगली बाग आणताय आणि खरं तर त्या शिक्षणवाल्यापेक्षाही पुढे आहात तुम्ही. आणि आज 12-13 लाख रुपयाचं उत्पन्न जर एक एकरात तुम्ही काढत असाल तर मला सांगा, शिकून नोकऱ्या करतात 10-20-30 हजाराच्या, त्यांना जर तर 2-3 लाख रुपये सुद्धा वर्षाला भेटत नाहीत. सर मी तुम्हाला माझ्या ह्याचा कुठं टाकतो, 4 दिवसांनी माल गेल्यानंतर बँक पुस्तक मला 2 दिवसात माझ्या खात्यावर किती जमा होत्यात, मला माझी 100% गॅरंटी आहे की मला 15 लाखाच्या आत पैसेच होत नाहीत माझ्या दाणेबाचं, इतकी गॅरंटी आहे. म्हणजे मी मालाचा सांगतो, फक्त आता साईज बारीक आहे, पण माझ्या बागात नाही एक फळ बाजूला काढायचा नाही. बरोबर बरोबर. हा म्हणजे कसा बी राहत नाही माझा, आणि डाग दोघ बी नाही, एकदम मी माल सुपर आणतो. आणि आता सध्या रानात आहे, शेजार सोडून चेलर मध्ये वर्ण शेत केलाय, शेत मध्ये तुम्हाला डाळी बघायचं म्हणत आहे, व्हिडिओ कॉल करा, एका मिनिटात तुम्हाला बघ नक्की करेल. आता अंधार आहे, मी सकाळी करेल. आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरून ज्यावेळेस सटाण्यामधल्या शेतकऱ्यांनी माझी चर्चा केली माझ्याशी, मी बोलताना माझा नंबर शोधला आणि त्यांना मी शब्द दिला होता की बाजार पडणार नाही, बाजार वाढणार आहे. आणि त्यांना कमी रेटमध्ये कोण मागत होतं त्यावेळेस त्यांच्या अपेक्षा होत्या की 1 कोटीपर्यंत उत्पन्न आलं पाहिजे. त्यांनी युट्यूब चॅनल त्यांचा संवाद पण प्रसारित केलेला आहे. त्यांना 2 कोटी 75 लाख रुपयाचं उत्पन्न झालं, 15,000 झाडं आहेत. आणि सर की आम्ही प्रत्यक्षात अंगात आम्हाला कपड्याचा कोट घालत होतो आजपर्यंत, पण आज आम्ही प्रत्यक्षात पैशाचा कोट बघितलाय. मी ऐकलंय ते बी म्हणजे आज 1 लाख रुपये नाही, 1 कोटी रुपये लोकांचे झाले पाहिजे आणि पैशाचा कोट घातला पाहिजे, एवढंच माझं स्वप्न आहे. सर ऐकलंय ऐकले मी ते 100% ऐकले. मला तुमचा खरंच बर का, आता मी परत एकदा फिरून म्हणेन की 500 वर्ष माणूस आमच्या शेतकऱ्यासाठी असला जागावा असे आमच्या अतिशय. मी देवाला आज दत्ताला प्रार्थना करतो माझ्या साध्या भाषेत, म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे सांगतो. मला खरंच अशी माणसं असा होती शेतकऱ्यासाठी असणाऱ्याला परमेश्वर कधीच काय गोष्ट काही पडून देणार नाही, त्यांच्या लेकराबाळाला पडणार नाही. आता खरंच खऱ्या अर्थाने मला शेतकरी सुद्धा बरेचसे मेसेज करतात की तुम्ही शेतकऱ्यासाठी देवदूत आहात, देव आहात. मी काय देव वगैरे नाही, देव वगैरे आमच्यासाठी विठ्ठल रुक्मायसारखा विठ्ठल देव जाई नाही तर म्हणे. तर मी सांगितलं का नाही, मी फिरून फिरून त्याचा केले तुया की आय वल्लाचा सल्ला नाही, एवढा तुमचा सल्ला तर शेतकऱ्याला मिळत असला. तर एक विठ्ठल म्हणजे बापच मुलाला सांगू शकतो की बाबा ह्या वाट्याने जाऊ नको, ह्या वाट्याने जा, ह्या वाट्याने काटायचं, ह्या वाट्याने गेल्यास चांगला रोड आहे, तुला चांगला फायदा होईल, चांगला हे होईल हे सांगणार. म्हणजे तुम्ही विठ्ठलच आहे आमच्यासाठी. नक्की नक्की, कारण तुमच्या एक लक्षात घ्या, मी एक माझ्या मनाला हे केलेला निर्णय घेतलेला आहे की आपल्याला गरजेपुरतं जर परमेश्वर देत असेल तर इतरांना सुद्धा गरजेपुरतं मिळावं एवढं आपण आपल्या वतीनं ज्ञान द्यावं. कारण आज लोकांची हालत एवढं बेकार आहेत, जबरदस्त बेकार आहेत. आज शेतकऱ्यासारखी हालत कुणाचीच नाहीये. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, या विषयात कमी पडणार नाही, कमी पडणार नाही. म्हणजे तुमच्या किती 100 डोया होऊ द्या, तुम्ही तर शेतकऱ्याला हे मार्ग दिला तर तुमच्या खरंच आयुष्यात कुणालाच कमी पडणार नाही. नक्की, जेवढाच दुवा मिळाला तरी मला पुष्कळ झालाय. आणि मला एक माहिती आहे की ज्यावेळेस आपण या पूर्ती तुलावरून जाऊ त्यावेळेस कुठलीही सुटकेस भरून जायची सोय परमेश्वराने ठेवलेली नाही. येतानाही नागडच यायची आणि जाताना सुद्धा नागडच जायची. अहो मी 36 ठेवा सांगतो, माझ्या 2 पोरांची 25 घेऊन सांगतो. खरंच तुमच्या तर्फी माणसं भेटणारच नाही, खरंच भेटणार नाही. अशी माणसं तयार झाली पाहिजेत आणि आपल्या शेतकरी बळीराजाला थोड धरी ताकद दिली पाहिजे. आता मी माझी एक मुलाखत आज किंवा उद्या प्रसारित होईल, ज्यांनी व्यापाऱ्यांनी जे काही भावना व्यक्त केल्यात की शेठ तुमच्यामुळे मला एक ताकद भेटली, जाग्यावर 211 चा सौदा ज्या इम्रान भाईनी केला त्याची मुलाखत मी त्या बागेत जाऊन घेतली. आताही 210 चा सौदा केला. मी ज्या शेतकऱ्याला म्हटलं होतं तुमची बाग जाग्यावर जाणार आहे आणि तो सौदा चेतन दिघे म्हणून डॉक्टरांचा, तर त्यांची सुद्धा राऊरी तालुक्यात, तर 210 चा सौदा होताना मला जर वेळ मिळते त्या बागेला पुन्हा भेट देईल. आणि अशा शेतकऱ्यांचे पैसे व्हावेत की आज पुढलं वर्ष काय माहिती नाही, पण या वर्षी तरी आपल्याला पुढच्या वर्षाचं उत्पन्न एकाच वर्षात डबल घेता आलं तर मला आनंद वाटेल. आणि तुमच्यासारख्याच्या घरात आनंदी आनंद येईल. मुलांची शिक्षण व्हावी, मुलांची शिक्षण व्हावी, मुलांची लग्न व्हावी, मुलांची स्वप्न पूर्ण व्हावी, आई वडिलांचे आजाराला पैसे हे करावेत. आणि तुमच्या स्वप्नातलं एक घर आहे की बाबा आपल्याला घर उभं करायचे, घर बांधायचे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायसाठी परमेश्वराने तुम्हाला ताकद देऊ.
सर माझ्या शेताला यायला येऊन देईल. 27 वर्ष आहे बसून संपाजी एका जागेला. आई वारली गेल्या वर्षी पण मी 27 वर्ष आहे एका जागेला बसून संपाजी एका जागेला. हृदयाचा आजार, हृदयाचा आजार होता. इनोम डॉक्टरच्या ट्रीटमेंटची माझ्याकडे अशी एक ठेक भरण्यासारखी फाईल आहे. 27 वर्ष यायला बसून संभाळली. मी काल एका माझ्या हनुमंत तेली म्हणून माझे शेतकरी आहेत, त्यांनी 2.5 वर्ष आईचे डोळे गेले काहीतरी चुकीची औषधं दिली गेल्यामुळं, तर त्यांनी आईला अगदी लहान लेकरागत सांभाळलं. तसं मला तुमचं दुसरं उदाहरण भेटलं, 27 वर्ष तुम्ही आईला सांभाळली. आणि मग ज्या हा मी म्हणते म्हणून नाही सर बर का, चुकून तुम्ही खुडसला आला तर तुमची कोण ओळखीची असली तर अशा गावाला, अख्या गावाला या 27 वर्षात माझी मी 4 मासात फिरतोय. मला शेती कमी आहे पण मी 4 मासात फिरतोय. माझं नाव कुठल्याही माणसाला विचारलं आणि त्या माणसानं आय कशी सांभाळली एवढं जर तुम्ही ऐकलं ना तरी तुम्हाला लोक सांगतील. आणि माझी आमची बाकी शेतकऱ्यासाठी कोण मी सांगते की जगाच्या पाठी मी सांगितलं की आई वडिलाच्या माघारी मला माणूस भेटला असला तर फक्त आज मी जे सांगत बोलतो तेवढाच माणूस असा शेतकऱ्यासाठी. नक्कीच नक्कीच, काही अडचण नाही. मला परमेश्वराने बळ यासाठीच द्यावं की उद्याच भविष्य शेतकऱ्यांचं चांगलं. मी सांगितलं की दत्त महाराजाला आज गुरुवार आहे की मी सांगेन त्यांच्या 5 पिढीला चांगला असंच बुद्ध्या असा देवाण द्यावावी. मी साध्या भाषेतनं बोलतोय. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिला. का दुवा कमवायला सुद्धा खूप हे लागतं, भाग्य लागतं. बद्दुवा तर अनेकांना मिळतात पण दुवा मिळणार भाग्यशाली असतात. त्यात मला जर तुमच्या माझ्या बळीराजा जो जगाचा पोशिंदा आहे तो जर मला दुवा देत असेल तर त्याच्यासारखी दुवा ही कुठल्या पैशाने पण भेटणार नाही. 100% सर. मी अक्षरशः माझा फटापर्यंत पाणी आलंय डोळ्यातून म्हणजे तुमच्या सांगितलं बोलत बोला. नाही नक्कीच नक्कीच, माझे बी कंठ दाटून आलेत की आज माझ्या शेतकऱ्यांनी मला एवढं दुवा देत असताना माझ्या सुद्धा भावना अशा भरून. सांगते का फार गरीब माणूस आहे. 3 रुपये हजरीनं बायात खराबलाय. 90 साली माझं वय त्यावेळेस 1500 वर्ष होती. हो हो हो, त्यावेळेस मी खराबलय. ते आज दिवस म्हणलं तर हे आज 15-16 लाख रुपये घेतलंय. मी परत 1.25 एकर रान घेतलंय. सुमित्रा काढली होती सर. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर खरंच की किती बेकार परिस्थिती माझी होती. मी सुमित्रा काढून लोकांना वरण करून परत रान घेतलं अजून 1.5 एकर. आज म्हणून म्हणतोय की एवढं 15-16 लाख रुपये मला मिळत असला तर त्याच्यासारखा आनंदच नाही माझ्यापाशी. आणि तुमच्यासारखा माणूस भेटल्यावर ना असं वाटतंय की काय करावं काय नाही काय नाही. परमेश्वराने कुठेतरी आपली प्रारब्धात बोलण्याची एक ऐकण्याची तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे किंवा तुमच्या रूपानं मला फोन येऊन तुम्ही मनातलं मन मोकळायची ही वेळ ठरवली होती. प्रारब्धात आपलं आजचं संभाषण हे पूर्वीच ठरलं होतं पण आज या मोबाईलच्या रूपानं आपण एकत्र बोलतोय आणि हा संवाद मी अनेकांना ज्यावेळेस ऐकवील त्यावेळेस खऱ्या अर्थानं अनेकांच्या भावना त्याच असतील त्या ज्या आज तुमच्या आहेत. शंभर टक्के मला माहित असताना परवा मी खरंच माझ्याला आलो असतो तुम्हाला घ्यायला. म्हणजे मी म्हणलं जात सर तुम्हाला कायदा सुद्धा माझं 5 ते 5-6 किलोमीटर आहे. मी पाया पडतो पण माझ्या रानाला असं मी तुम्हाला आवराजून आणलं असतं. नाही नाही काय अडचण नाही, मी येईल, भेट द्यायला येईल, चहा प्यायला येईल, तुम्हाला जागेवर म्हणून शुभेच्छा द्यायला येईल. चांगला ग्राहक असेल तर मी त्याला फोन नंबर देईल तुमचा की ह्यांचा माल जागेवर खरेदी कर बाबा. हा एकटाच त्याची मुलं मुली शिक्षण घेत आहेत, त्याला मार्केट पर्यंत येत नाही, त्याचा योग्य त्याला फसू नको. मुलीला मुलगी झाली, मुलगी कोथरूड मध्ये आहे. मेडिकल जावाय बी चालली होती, पुरगी बी चालली होती. दगडूशेठ गणपती पैसे 1 मेडिकल होता, 2 मेडिकल टाकले होते पण आता डिलिव्हरी झाल्यामुळे 1 बंद केले 1 चालली होती. ती चांगलं आहे, मुलीचं बी घरचं चांगलं आहे. 18 एकर नाही, एकटाच मुलगा आहे. मुलगा बी एकदम सुंदर आहे, कलर सावळा आहे पण बडीशेपची असं नाही. त्यामुळे मी मुलगी चांगली असून त्याला दिली. मला फक्त तुमचे असं तुम्ही बोलताय असं माणूस पाहिजे म्हणून मी कलर खरं बघितलं नाही, मुलगी दिली. म्हणलं सुखी राहिली ना मुलगी, हेच मोठा संसार झाला माझा. खरं पण चांगला त्यांच्या घरचा. आणि मुलं शिकते ते एक इलेक्ट्रिक इंजिनियरला एक मेडिकलच्या डिग्रीला दुसऱ्या वर्षाला. काही अडचण नाही, तुम्ही कमी शिकला तरी मुलांना शिकवलं तर हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला जिद्द होती, मी पोराशने सांगितलं मला साल धरायची बारी येऊ द्या पण तुम्ही शिक्षण पूरच करायचं. मी आज पण त्यांना सांगतोय मी जिथाय तेव्हा मी तुम्हाला घरी येऊ देणार नाही, तुम्ही शिक्षणच पुरं करायचं. मग तुम्हाला म्हातार परापर्यंत शिकायचं असले तर मी तुम्हाला पैसे पुरवतो पण तुम्ही घरी शिक्षण सोडून यायचं नाही. खरंय, तुमच्या भावना मुलांच्या प्रती आणि हे आयुष्य आपल्याला मुलांच्यासाठीच घडवायचं, त्यांचं घडवायसाठीच आपल्याला घालवायचे
आणि चांगल्या विचाराची शिदोरी त्यांना द्यायची. मी नक्कीच तुमचा मनापासून इथं आज तुम्ही मला फोन केला, चार शब्द मला प्रेमाचे अगदी दुवा दिले, आशीर्वाद दिले, आणि मी सुद्धा हा फोन आजचा माझ्या आयुष्यामध्ये हा क्षण तुमच्या रूपाने अगदी डोळ्यात पाणी येत असताना तुम्ही माझ्याशी संवाद साधताय, आणि हे संवाद मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि असेच तुम्हाला आल्यावर असं मला कळा की माझा स्वभाव काय आहे. तुम्हाला इथले माझ्या परिसरचे 10 किलोमीटर खुडूसच्या एरियातली प्रत्येक लोकांना तर माझ्या बद्दल नाही सांगितलं, तर तुम्ही म्हणाल हे माणूस नालाय काय. एवढं मी सांगेन बारक्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत म्हणणार ते माणूस एक नंबर खरा आहे, आणि जे सत्य आहे ते कोणाच्या आद्या मध्यात जाणार नाही, सत्यच बोलणार. एवढंच माझं तुम्हाला काय मिळत, एक रुपया म्हणणार ते बुडवणार बी नाही, कुणाला देणार बी नाही, असलेला माणूस आहे म्हणणार ते. असा तर सर नाही तुम्हाला माणसा कोणा काय मिळालं तर मग म्हणायचं जायला तेवढ्यात तुम्ही माझ्या संघात परत फोन करायचा. काही अडचण नाही, मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल. तुम्ही आज मला फोनवर एवढं भरभरून बोललाय, मी तुमच्या घरीच्या आग्याला नक्कीच येईल, बागेला भेट द्यायला येईल. 4-2 दिवस माझा दौरा त्या साईडला नियोजित करील, आणि नक्कीच तुम्हाला भेटायला मी जागेवर मागे होईल. तुम्हाला भले मार्केटला येता आलं तर या जागेवरती तुम्हाला व्यापारी द्यायसाठी माझ्याकडे 4 नंबर जर कुठले व्यापारी असेल तर ते नक्की तुम्हाला तिथे पाठवेल. एवढ्या बार जागेला राखण्यासाठी नक्की नक्की तीच अडचण आहे राखण्याची, पण त्याच्यामध्ये आता हे सगळ्या म्हणजे माझ्या फायद्यासाठी म्हणणार नाही, पण तुम्हाला जागेवरती तुमचं मन आहे तिथं द्या, काही अडचण नाही. चालेल चालेल चालेल, नक्कीच मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून पुन्हा येईल. तुम्हाला काही परत एकदा 500 वर्षासाठी माझ्यासाठी माझ्या पोरांसाठी तुमच्या घरात असत कुणीतरी जन्म घ्यावा, तुम्हाला आयुष्य भरपूर मिळावं एवढं सांगतो. अजून देवाला विनंती करतो. नक्की नक्की, तुम्ही भरभरून मला प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिलं. मी परमेश्वरला ही प्रार्थना करेल की माझ्या बळी राजाला कुठेही कमी पडून नको देऊ, आणि त्याच्या मनातल्या सगळ्या आशा अपेक्षा या पूर्ण करत आज मुलीचं चांगलं झालंय, तुमच्या जावायचं चांगलं आहे, मुलाचंही चांगलं होते, आणि भरभरून तुम्हाला परमेश्वराने आयुष्य देऊ दे, आणि जगाच्या पाठीवरती आपण जो पोशिंदा म्हणून आपण बळीराजा काम करतोय त्याला चांगली ताकद दे. एवढीच मी खऱ्या अर्थात पांडुरंगची प्रार्थना करेन. ओके सर, ओके, धन्यवाद धन्यवाद. जेवण झालं? जेवणाचं ताटं झालेलं आहे, पण जेवणाच्या ताटापेक्षा मी तुमच्याशी बोलतो त्याच माझं पोट भरले. समोर ताट आले पण जेवणापेक्षा तुमच्याशी बोलावं भरभरून माझं पोट भरलं, मला खूप आनंद झाला. सर मी आधी मध्ये आलो नाही बागेल्या, मी असतो पुण्याला येतो 1-2 दिवस लिखिकडे आलं का तुमची भेट घ्या 100% येईल काय. नक्की या नक्की या, त्याच्या आत जर बाग जायच्या मला यायची संधी भेटली तर परमेश्वराने मला ताकद येईल पर्यंत यायचा वेळ ठरवली तर नक्कीच येईल. 100% आजच्या बोलण्यावर माझं तर मत आहे 100%. तुम्हाला देव मार्ग काढणार आणि तुम्ही माझ्या भागात येणार हे माझी देवाला विनंती आहे. मग ते मी सांगितले माझ्या आई वडिलापेक्षा मला भेटलेला माणूस देव म्हणूनच भेटला या वल्लाच्या रूपात. नक्की 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 सर 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 100%. चला चला, ओके धन्यवाद.